महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावाद अचानक उफाळून आला, त्यांना फूस आहे भारतीय जनता पक्षापासून. सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि अपमान केला जातो. महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरतात. या सरकारने त्यांचा सध्या निषेध तरी केला का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साधा धिक्कार तरी केला का? कॅबिनेटनी त्यांची निंदा प्रस्ताव तरी त्यांच्याविषयी मंजूर केला का? म्हणजेच तुम्ही बिनकामाच्या. तुमचे राष्ट्रीय प्रवक्ते छत्रपतींना म्हणतात त्यांनी माफी मागितली, औरंगजेबाची पत्र लिहिली माफी. काय केलं तुम्ही? तुम्ही काही केलं नाही, म्हणजेच तुम्ही बिनकामाचे आहात. तुमचे राज्याचे एक मंत्री मंगलप्रभात लोढार, तुमचे एक आमदार प्रसाद कोणते लाड, हे शिवाजी महाराजांविषयी काही बोलतात. महाराष्ट्रानं सहन करायचं का? आणि आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही तुम्ही म्हणता आम्हाला जेलमध्ये टाकू, टाका ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारला, म्हणून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. तुम्ही केलं नाही ना काही? तुमची वाचा का गेली आहे सांगा. तुम्ही माझ्यावर बोलता, तुम्ही राज्यपालावर बोला, अपमान करणाऱ्यावर बोला. महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावाद अचानक उफाळून आला, त्यांना फूस आहे भारतीय जनता पक्ष. शिवाजी महाराजांचा विषय लोकांनी विसरावं म्हणून हा विषय उकरून काढला. बोमई कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्राच्या कानाखाली मारतायत, रोज महाराष्ट्राच्या तोंडावर थुकतायत. काय धिक्कार केला? तुम्ही काय निषेध केला? तुम्ही काय ॲक्शन घेतली? त्याच्यावरती जर आम्ही आवाज उठवला, तुम्ही आम्हाला धमक्या देता जेलमध्ये टाकण्याच्या, हा महाराष्ट्र द्रोह आहे. मी परत सांगतो, जो काहीच करत नाही तो थंडपणे हा अपमान सहन करतो महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा, त्याच्याविषयी कोणता शब्द वापरायचा हे मला शंभूराजे देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे किंवा त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी मला सांगावं की तुम्ही आमच्याविषयी हा शब्द वापरा. आम्ही हे सगळं थंड डोक्याने आणि डोळ्याने पाहतो आहे. शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, हे आम्ही पाहतो आहोत. आम्ही काही करू शकलो नाही, आम्ही हतबल आहोत. तुम्ही आमच्याविषयी हे शब्द वापरा शब्दकोशातले. उद्यापासून आम्ही त्यांना ते शब्द वापरू.